नारळी पौर्णिमेचा मुंबईतल्या कोळीवाड्यात उत्साह होता. वरळीतल्या कोळीवाड्यात नारळ फोडण्याची स्पर्धा पार पडली. दर नारळी पौर्णिमेला ही स्पर्धा घेण्यात येते. नारळी पौर्णिमेला पारंपरिक कोळी गीतं आणि वाद्यांच्या साथीनं मिरवणूक काढण्यात येते. कोळी बांधव नारळी पौर्णिमेला बोटींची पूजा करतात आणि समुद्रात लोटतात. पावसाळ्यात समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. आज या संस्कृती आणि परंपरेचं जतन करीत असताना आमच्या सगळ्या नागरिकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाच्या थैमानामुळे असंख्य आज आमचे कुटुंब त्या ठिकाणी संकटात आहेत आणि त्या सगळ्यांना आधार देऊन मदतीचा हात देऊन आम्ही या ठिकाणी ही जी काही आमची संस्कृती आहे परंपरा आहे ही फार मर्यादित आज या ठिकाणी साजरी करीत आहोत. सागराला नारळ अर्पण करून त्यांची जी पारंपरिक व्यवसाय आहे मच्छीमारी या मच्छीमारी व्यवसायाला ते सुरुवात करतात. गेले 2 महिने हा व्यवसाय बंद असल्या कारणाने आजच्या दिवशी सागराला त्यांनी नारळ अर्पण केला त्यानंतर त्यांचं हे जे पारंपरिक व्यवसाय आहे या व्यवसायाला ते सुरुवात करू शकतात. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे.